गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक वेगळं ठिकाण पाहणार आहोत. म्हणजे मला स्वतःलाही ते ठिकाण बघताना खूप प्राऊड फील होत आहे की आपल्या कंट्रीमध्ये अशी पण एक प्लेस आहे हे मला इथे अहमदनगरला आल्यावर कळलं. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पॉसिबल असेल तर प्लीज तुमच्या लहान मुलांनाही हा व्हिडिओ दाखवा. तर मी आता आली आहे कॅव्हलरी टँक म्युझियम, ज्याला मराठीमध्ये रंगाडे संग्रहालय असंही म्हणतात. आणि हे जे संग्रहालय आहे ते आपल्या आशिया खंडातलं सगळ्यात पहिलं म्युझियम म्हणून आहे. मी आता आतमध्ये बघायला जाणार आहे. त्याच्यासाठी हे आपल्याला जे तिकीट्स काढावे लागतात, अडल्ट तिकीटसाठी 50 रुपये चार्जेस घेतात, त्याच्यानंतर चाइल्ड असेल तुमच्याबरोबर त्याच्यासाठी 25 रुपयाचे चार्जेस घेतात. आणि आपल्या सगळ्या आपल्या देशामध्ये जेवढे युद्ध झाले त्या युद्धामध्ये जे काही रणगाडे म्हणजे टँक जे यूज केले ते टँक त्यांनी हे एक्झिबिशनसाठी ठेवले. त्याच्यानंतर त्यांचं जे डिफेन्सचे पीपल्स आहेत त्यांचं ट्रेनिंगही इथे केलं जातं. हे जे म्युझियम आहे ते 15 फेब्रुवारी 1994 ला इनॉग्रेट केले आहे. आणि इथे माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता प्रत्येक जे रणगाड आहे त्याची काय हिस्ट्री आहे आणि ते कुठल्या कुठल्या युद्धात वापरलेलं आहे ते प्रॉपरली लिहिलेलं आहे. 53 रणगाडे आहेत, म्हणजे असे हे टँक्स आहेत. आणि हे प्रत्येक टँक हे आपल्या दुसऱ्या युद्ध महायुद्धापासून ते आपले इंडो पाकिस्तान वॉर अशा वेगवेगळ्या वॉर मध्ये युज केलेले आहेत. आणि प्रत्येक टँकच्या इथे अशी प्रॉपरली माहिती दिलेली आहे. इथे जे रणगाडे आहेत ते प्रत्येक युद्धामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढी युद्ध झाली त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर 2 पासून जेवढे युद्ध झाली त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. आणि मला इथे येऊन प्राऊड वाटतोय की प्रत्येक सोल्जर आपल्या देशातला हा आपल्या देशासाठी खूप सारे सॅक्रिफायसेस करत असतात. आणि त्यांनी जे हे युद्धासाठी वापरलेले जे वेपन्स आहेत ते वेपन्स इथे इतक्या छान प्रकारे इंडियन आर्मीने मेंटेन केलेले आहेत. आणि जर तुम्ही ह्या रोडला कधीही आलात तर तुम्ही नक्की हे पाहायला या. ते दारूगोळे जे ह्याच्यामध्ये वापरले जातात मशीन्समध्ये वॉर मशीन्समध्ये ते इथे छान असे ठेवलेले आहेत दाखवायला आपल्याला. आणि त्यांची माहिती पण इथे दिलेली आहे. कॅनॉन्स बॉल म्हणतात त्यांना, त्यांची साईज किती आहे किंवा ते कसे वापरलेले आहेत युद्धामध्ये ते इथे लिहिलेलं आहे. असे रणगाडे मी फक्त बॉलिवूड मूवीजमध्येच बघितले आहेत आणि मला रिअलमध्ये हे पाहायला मिळतं आहे. मला खूप छान वाटतंय बघून. आणि हे एवढे ह्यूज आणि हेवी असतात आपण पाहू. या म्युझियम मधल्या जास्तीत जास्त टँक या दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या आहेत. हे टँक सध्या वापरात नाही आहेत कारण नवीन टेक्नॉलॉजीच्या आलेल्या टँक्सने यांना रिप्लेस केलेलं आहे. या संग्रहालयामध्ये ब्रिटिशकालीन तोफ तसेच गोळे ठेवलेले आहेत. इथे प्रत्येक रणगाड्यासमोर त्याची माहिती लिहिलेली आहे, ते कधी परचेस केलेले, कुठल्या कंट्रीकडून परचेस केलेले आहे किंवा त्याचं युद्धामध्ये काय महत्व आहे ते प्रत्येक मशीन समोर त्यांनी एक बोर्ड लावलाय आणि त्याच्यावर ते लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, हे जे मशीन आहे वॉर मशीन आहे त्याचे इथे इन्फंट्री टँक Mark 2 आणि त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे त्यांनी इथे. इथे प्रत्येक टँकच्या इथे एक साऊंड सिस्टीम लावलेली आहे आणि त्या साऊंड सिस्टीमवर त्यांनी देशभक्तीवरची गीतं ती कंटिन्यू प्ले करतात. तर त्या ह्या हे असे हेवी टँक्स बघून त्याच्यानंतर ही आपली बॅकग्राऊंडला जी देशभक्तीची गीतं आपण ऐकतो त्याच्यामुळे खूप असं इन्स्पिरेशनल वाटतं. असं वाटतं की आपण कुठून कुठल्या तरी एका वॉर झोनमध्ये आहोत.
हे जे गन डाऊन केलेले टँक आहेत 1, 2, 3 आणि 4 हे भारत पाकिस्तानचं जे आपलं युद्ध झालं त्या युद्धामध्ये पाकिस्तानकडून आपण कॅप्चर केलेले म्हणजे आपल्या इंडियन आर्मीने कॅप्चर केलेले हे मशीन्स आहेत आणि ते ह्यांनी इथे डिस्प्लेसाठी ठेवले. इथे एकूण 53 रणगाडे आहेत आणि हे 53 रणगाडे वेगवेगळ्या देशातून आयदर आपण विकत घेतलेले आहेत किंवा डोनेट केलेल्या आपण त्यांनी आपल्याला डोनेट केलेले आहेत. तर अमेरिका, रशिया, फ्रान्स, स्वीडन अशा वेगवेगळ्या देशांकडून हे आपण परचेस केलेले आहेत किंवा त्यांनी आपल्याला डोनेट केलेले आहेत आणि आता हे सगळे इथे आपल्याला पाहण्यासाठी डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत. हा जो रणगाडा आहे तो आपल्या देशामध्ये बनलेला पहिला रणगाडा आहे. हे जे म्युझियम आहेत आणि या म्युझियम मध्ये हे जे टँक जे डिस्प्ले केलेले आहेत हे टँक फक्त आपल्याला बघण्यासाठी नाही आहेत तर ह्या टँक म्हणजे हे टँक बघून आपल्याला कळायला पाहिजे की प्रत्येक जे युद्ध होतं त्या युद्धामध्ये आपल्या देशाचे सैनिक ते सोल्जर किती सॅक्रिफायसेस करतात किंवा किती ब्रेवली ते फाईट करतात दुसऱ्या कंट्री बरोबर. ते फक्त आपलं लाईफ प्रोटेक्ट करण्यासाठी आणि आपल्यासारखे नॉर्मल सिव्हिल्स आहेत ते प्रोटेक्ट राहण्यासाठी हे सगळं करतात आणि आपण ह्या सगळ्यातून इन्स्पायर व्हायला पाहिजे. म्युझियम आहे ते मंगळवार ते रविवार चालू असतं, सोमवारी मेंटेनन्स साठी बंद असतं आणि आपल्याला इथे जर व्हिडिओ शूटिंग करायची असती तर त्याच्यासाठी 500 रुपीज एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात. आपल्या देशाने बनवलेलं फर्स्ट फायटर जेट तेजस याचं हे मॉडेल आहे. मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाला ज्याला आपल्या देशाचा अभिमान आहे त्यांनी ही प्लेस एकदा नक्की व्हिजिट करावी आणि हे जे वेग मोठमोठे वॉर टँक्स आहेत ते पाहावे आणि आपल्या इव्हन पुढच्या जनरेशनला पण दाखवावे. ज्या रणगाड्यांना तसे चाक असतात त्यांना आर्म व्हील असं म्हणायला जातं. संग्रहालयाच्या आतमध्ये एक मोठं गार्डन आहे प्रॉपर मेंटेन केलेलं जिथे आपण रिलॅक्स करू शकतो आणि प्रॉपर क्लीन आणि मेंटेन गार्डन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अहमदनगर ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कधी आलात तर हे म्युझियम बघायला नक्की या.